गेल्या अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरनं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत एकीकडे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक भाजपवर सातत्यानं टीका करतायत तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधतायत नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल आहे महाविकास आघाडीकडे विकासाची दृष्टी नाही आजारी मुख्यमंत्री आजारी सरकार अशी अवस्था असा खोचक टोला लगावला राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे विकासाची कोणतीही दृष्टी नाही हे आजारी सरकार आहे आजारी मुख्यमंत्री आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे असा प्रहार नारायण राणे यांनी केला नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावरती असून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत तरीही या सरकारला त्याचं काहीच पडलं नाही हे सरकार अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेत नाही हे आजारी सरकार आहे आजारी मुख्यमंत्री आजारी है सरकार आहे अशी टीका नारायण राणे यांनी केली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास फंड कमीच होत चालला यावरून या सरकारची ग्रामीण विकासाची भूमिका काय हे स्पष्ट होते सिंधुदुर्गाला ज्या प्रकारे वागणूक दिली जाते ती अत्यंत वाईट आहे जिल्ह्यामध्ये वादळ आलं अतिवृष्टी झाली तरी सुद्धा दखल घेतली जात नाही पुरेसे पैसे दिले जात नाहीत विकासाला चालना मिळेल असं बजेट या नियोजन समितीकडे नाही आधी पैसे जाहीर करायचे आणि नंतर मागून घ्यायचे असं या सरकारचं धोरण आहे जिल्हा परिषदेसाठी सरकारने सेहेचाळीस कोटी रुपये दिले होते पण नंतर विभागीय चौकशीची धमकी देऊन जिल्हाधिकाऱ्यांकडनं ते दे परत मागवून घेतलं असा आरोप नारायण राणे यांनी केला या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद